सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। केंद्र शासनाने सराफांसाठी नवीन कायदा लागू केला असून या कायद्याला सराफांनी विरोध दर्शवला आहे। या निमित्ताने आज साताऱ्यातील सराफांनी एक दिवसीय बंद पाळला आहे। केंद्र सरकारने हॉलमार्कचा कायदा 2013 मध्ये आणला होता, त्याला देशातील सराफांनी मान्यताही दिली होती। असे असताना 15 दिवसांपूर्वी पुन्हा नवा कायदा आणला आहे। या नव्या कायद्याच्या किचकट कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे सराफांमध्ये नाराजीचे वातावरण असून याला सराफांनी विरोध दर्शवला आहे। या विरोधात साताऱ्यातील सर्व सराफांची दुकाने एक दिवस बंद ठेवण्यात आली आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। गव्हर्नमेंटनं हॉलमार्किंगचा कायदा 2013 सालीच आणलेला आहे, त्यातला सर्व व्यापाऱ्यांनी मान्यता देखील दिलेली आहे आणि सर्व व्यापारी हॉलमार्कचा माल विकत आहे। पण आता नवीन आता 15 जूनपासून गव्हर्नमेंटनं नवीन कायदा आणला आहे, HUID। हा कायदा त्यांनी ऑफिसमध्ये बसवून राबवला आहे। हा कायदा ज्वेलर्स लोकांना पटलेला नाही आहे, कारण त्यांनी ऑफिसमध्ये जे बसून कायदा केलेला आहे, ऑन फील्ड ज्वेलर्स लोकांना तो कायदा अंमलात आणणं खूपच अवघड आहे। त्यामुळे ह्याला आमच्या सराफांचा विरोध आहे, कारण त्यात कित्येक त्रुटी आहे की ज्याचा ग्राहकांना देखील तोटा होणार आहे। फक्त ज्वेलर्सला तोटा नाही आहे, ग्राहकांना पण त्याचा तोटा होणार आहे। आणि ती HUIDची सिस्टीम पूर्णपणे ज्वेलर्सला राबवणे हे शक्य नाही, छोट्या ज्वेलर्स लोकांना तर अजिबात शक्य नाही, कारण त्याच्याकरता एक कॅम्प्युटर, 2 अकाउंटंट, त्याच्या हाताखाली 2 मदतनीस हे लागणार आहे। छोटा दुकानदार हे करू शकणार नाही आहे। मग गव्हर्नमेंटने ह्याचा विचार करावा आणि HUID कायदा हा माघारी घ्यावा, हे सर्व सराफ असोसिएशनचं आमचं म्हणणं आहे। आता नेमकं तुम्ही कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी। कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।